जिल्ह्यातील सर्व गावांची आणेवारी 50 पैशापेक्षा अधिक असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य प्रशासनाकडे पाठवला आहे. जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी नजरअंदाज, सुधारित आणि अंतिम पैसेवारीचा अहवाल तयार केला जातो. हंगामी पैसेवारी, सुधारित आणि 15 मार्च रोजी अंतिम पैसेवारी घोषित करण्यात येत असते. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्याच्या पैसेवारीचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वच गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा अधिक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानं तसंच जलयुक्त शिवाराची कामं झाल्यानं सर्वच गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा अधिक आहे. यामुळं जिल्हा सुजलाम सुफलाम असल्याचं चित्र दिसून येत आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी पीक पैसेवारीबरोबरच पर्जन्यमान तसंच अन्य निकष विचारात घेतले जातात. सरासरीच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यास दुष्काळ स्थिती ग्राह्य धरण्यात येते. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती नाही.